विक्रमवर माझं प्रेम आहे. जीवापाड प्रेम करते मी त्याच्यावर. नाही जगू शकत त्याच्याशिवाय. विक्रम माझं सर्वस्व आहे. त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर मी आज तुला इथे एक सांगायला आलीये. प्लीज सनी, माझ्या विक्रमशी तू लग्न कर. प्लीज. एक मिनिट थांब, बोलायचं आहे मला अजून तुझ्याशी खूप. विक्रम शिवाय मी जगू शकत नाही. ही गोष्ट कितीही खरी असली तरी विक्रमच्या आयुष्यात चाललेले खेळ मी बघू शकत नाही. गणपती मामांचं असं म्हणणं आहे की मी विक्रमशी लग्न केल्यानंतर त्याच्या जीवाला धोका आहे. या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये, पण तरीही विक्रमच्या बाबतीत मी ही रिस्क घेऊ शकत नाही. तुझ्याशी लग्न करून जर माझा विक्रम आयुष्यमान होणार असेल तर मी हा त्याग करायला तयार आहे. मला वचन दे, माझ्या विक्रमला खूप जपशील, खूप काळजी घेशील त्याची, खूप प्रेम करशील त्याच्यावर, आयुष्यभर त्याची सोबतीण बनून राहशील माझ्यासारखी. विक्रम गणपती मामांकडे लहानपणापासून राहिला, त्याच्यामुळे तो आयुष्यभर त्याच्या कुटुंबापासून दुरावला. कुटुंबाचं सुख काय असतं हे त्याला कधी माहितीच नाही. त्यामुळे एका बाईचं प्रेम म्हणजे आईची माया, बहिणीचं प्रेम, प्रेयसीचं प्रेम त्याला कधी मिळालंच नाही. जेव्हा मी त्याच्या आयुष्यात आले तेव्हा त्याला मी भरभरून प्रेम दिलं, खूप काळजी घेतली त्याची, त्याची खूप सोबत केली. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत विक्रमचं माझ्या वाचून खूप अडतं. त्याचं काही अडू देऊ नकोस, करशील ना? खूप चांगली मुलगी आहेस. एक स्त्री म्हणून माझ्या सगळ्या भावना तू समजून घेऊ शकशील. मला काय म्हणायचंय हे तुला कळेल. आणखीन एक गोष्ट, इथून पुढे मी तुमच्या आयुष्यात असेन की नाही हे विक्रम ठरवणार, मी नाही. विक्रमला माझी आठवण येऊ न देणं, विक्रमला माझी उणीव भासू न देणं, त्याच्या डोक्यात माझ्याविषयी विचार येऊ न देणं ही आता फक्त तुझी परीक्षा असेल. ज्या दिवशी तू मला विक्रमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात यशस्वी होशील त्या दिवशी मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि अर्थातच तेव्हा विक्रम सर्वस्वी तुझा असेल. विक्रमचं तुझ्याशी लग्न होणार ते त्याच्या सुरक्षेसाठी, पण मनाने आणि शरीराने विक्रम फक्त आणि फक्त माझाच राहील. जोपर्यंत तू त्याला आपलंसं करत नाहीस ना,
तोपर्यंत पुन्हा एकदा सांगते, उद्या विक्रमशी तुझं लग्न होणार, पण तरीही त्याच्या आयुष्यातून मी जाणार नाही. तुला विक्रमला जिंकायचंय, हे खूप कठीण आहे, कारण विक्रम तुझ्यावर प्रेम करत नाही. हे लग्न त्याच्यावर लादलेलं आहे, त्यामुळे इथून पुढे तो तुझा रागरागच करेल. तो तुझी मनापासून खूप घृणा करतो. तू फक्त नावाला त्याची बायको असशील. मनाने आणि शरीराने विक्रम फक्त माझाच असेल. एवढंच की आमचे लग्नाचे विधी होणार नाहीत. आता तुझ्याकडे पुढचं एक वर्ष आहे. या वर्षभरात तुला विक्रमला आणि त्याच्या मनाला जिंकायचंय. जर या वर्षभरात तू विक्रमला आपलंसं करू शकली नाहीस, तर शब्द आहे माझा तुला. तुझं घर, तुझी आत्या, बाबा, बहीण आणि गणपती मामा हे सगळेजण या चक्रव्यूहात अडकून मरतील. आणि या सगळ्याला जबाबदार फक्त तू असशील तन्वी, फक्त तू. तर आता या परीक्षेला बसायला तयार हो. आत्ता या क्षणापासून तुझा काउंटडाऊन सुरू होतोय. ऑल द बेस्ट. विक्रम, तू तन्वीशी लग्न कर. माझी काहीही हरकत नाहीये. तिच्याशी लग्न करून तुझं भलं होणार आहे, यातच आनंद आहे मला. तिच्याशी लग्न करून तू सुखी होणार आहेस, यातच सुख आहे माझं. मामा मला माफ करा, काल मी तुमच्यावर खूप रागवले, रडले, पण घरी गेल्यानंतर शांतपणे विचार केला. विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी खूप स्वार्थी दृष्टिकोनातून विचार करते. माझा तुमच्यावर कुठलाही राग नाहीये. तुम्ही माझ्या वडिलांसारख्या आहात. मला उदार मनानं माफ करा. तुमच्यासारखाच मी सुद्धा विक्रमच्या हिताचा विचार करते. विक्रमचं माझ्याशी लग्न झालं तर त्याच्या आयुष्यात दुर्भाग्य येणार असेल तर ते नकोय मला. मी खूप प्रेम करते त्याच्यावर.
मनापासून त्याच्या आयुष्यात वाईट गोष्ट घडलेली मला कधीच नाही आवडणार. तन्वी सारखी सत्वशील मुलगी तिच्याशी त्याचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य सुरक्षित होईल आणि या गोष्टीसाठी मी माझा स्वार्थ बाजूला ठेवायला तयार आहे मामा. ही गोष्ट मला पटली आहे आणि कळली आहे सुद्धा. लतिका प्लीज. या जन्मी मी तुझी नाही होऊ शकले पण आयुष्यभर मी तुझी वाट पाहत राहीन. तन्वी मी विक्रम पासून
श्री